सध्या मिळालेली आहे विरार पश्चिमेकडे हंसराज को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्या ठिकाणी विलास मुरुडकर यांच्या घरी आणि ज्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत मखर जे आहे ते मखर आपण आज बघणार आहोत मखर प्रदर्शन बघणार आहोत तर काकांचा हा अनुभव आहे ते 40 ते 45 वर्षाचा हा अनुभव आहे आणि अगदी दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे आपण आता त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे मखर बनवलेले आहेत त्याचे रेट काय आहेत किती प्रकारचे मखर आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत आता त्यांना जाऊया आणि भेटूया की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मखर आहेत आणि मखर विषयीची माहिती जी आहे ती आपण आता विलास मुरुडकर काका आहेत तर त्यांच्याकडून घेऊया तर चला जाऊया नमस्कार काका नमस्कार तर माझ्यासोबत आता विलास मुरुडकर काका आहेत आणि आपण काकांना भेट देणार आहोत की गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहेत आणि त्याच्यासाठी सजावटीसाठी आपण वेगवेगळे प्रकार हे करत असतो डेकोरेशन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो तर त्याच्यासाठी आता बाजारामध्ये नवीन नवीन मखर आलेले आहेत मखरच्या बऱ्याचशा व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर काकांचे 30 ते 40 ते 45 वर्ष जुना असा अनुभव आहे आणि ते मखर करतात तर ह्या मखराचे प्रकार किती आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे मखर साखर बनवतात तर तुम्हाला माझ्या पाठीमागे आता दिसत असेल की मी आता सध्या काकांच्या घरीच आहे तर काकांनी त्यांच्या घरी हे सगळं आहे ते ह्या मखर विषयीची माहिती आपण आता घेणार आहोत तर काका मला थोडक्यात सांगा की आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मखर आहेत थर्माकोलचे मखर आहेत त्याच्यानंतर इको फ्रेंडली मध्ये पुठ्ठ्याचे मखर आहेत तनबोर्ड म्हणून एक टाकाऊ पुठ्ठा येतो त्याच्यापासून तयार केलेले आहेत आणखीन एक नवीन प्रयोग केलाय की गवताचा वापर केलाय त्याच्यानंतर ऊसाचा जो चोथा निघतो त्याचा भुस्सा तयार करून त्याचा वापर केलेला आहे असे प्रयोग आता हे जे मखर बनवलेले आहेत हा जीवधानीसाठी खास बनवलेला होता जवळजवळ 3 महिने बनवायला लागलेले आहेत त्याला साधारण 3 महिने हे थर्माकोलचा असून सुद्धा तुम्हाला ओळखता येणार नाही की हे थर्माकोलचा आहे एवढं सुंदर आणि त्याची फोल्डिंग सुद्धा बघा प्रत्येक पार्ट ओपन होतो अरे खूप छान ते सिद्धिविनायकचं आहे यालाही 3 महिने लागलेले आहेत हो थर्माकोलचंच आहे परंतु वाटणार नाही तुम्हाला थर्माकोलचं आहे तर त्याला पूर्ण कोटिंग केलेलं आहे हा कोटिंग केलं आणि ऑइल पेंट लावलं गेलं अजून कोणते कोणते मखर आहेत आपल्याकडे हा हे बघा याला भाताचा तूस वापरलाय अच्छा आणि कापडी फुलं वापरलीत अच्छा कापडी फुलांपासून आणि भाताचा जो भातापासून भाताचा तूस वरती जो असतो ना कव्हर तुसाच्यापासून हे केलेला आहे हा जो आहे तो वृंदावन आहे तुळशी वृंदावन आहे अच्छा नारळाचं बघा इकडे बघा नारळ नारळ सारखं बनवलंय एकदम अरे खरंच वाटत नाहीये की हा थर्माकोलचा नारळ आहे खूप छान असा कलश आणि नारळ हे सर्व पूजेला वगैरे जातात हे जे आहेत सगळे खामी ते लावले जातात आणि जेणेकरून सत्यनारायण पूजेला पूजेसाठी हा मखरांचा जास्तीत जास्त वापर केला जातो तर त्याच्यासाठी काकांनी ह्या ठिकाणी अगदी समजा केळीचे खांब तुम्हाला लावायचे असतील सोप्या पद्धतीने या ठिकाणी लावू शकता व्यवस्थित सोय त्यांनी काकांनी या ठिकाणी केली या ठिकाणी तुम्हाला वरती पाहायला मिळेल की जर आपल्याला सत्यनारायणाच्या पूजेसाठी वापरत असेल तर केळीचे खांब लावायला लागतात तर त्यासाठी ह्या ठिकाणी अगदी फोरडे म्हणजे अगदी व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये केळीची पानं जी आहेत ती लावू शकतो तर इकडे तुम्हाला पाहायला मिळत असेल की हा एक सुंदर असा मखर आहे का रथ मंदिर खाली शॉप आहे त्या शॉप मध्ये काम चालले जातात आपण काकांच्या खाली पण जाऊया आणि बघूया त्यांचे जे मखर आहेत त्याचबरोबर काका त्यांच्या घरातील त्यांनी जी कलाकुसर केली आहे ती कलाकुसर आपल्याला दाखवतात तर आता ही सुंदर अशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते पेपर पासून बनवलेली न्यूजपेपर पासून हा हे जे नॉर्मली आपले न्यूजपेपर मिळतात तर न्यूजपेपर पासून ही बनवलेली कागदाची सुंदर अशी मूर्ती आहे तर असं बघून तुम्हाला बिलकुल वाटत नाहीये की ही कागदापासून बनवलेली मूर्ती आहे तर ही सुंदर अशी मूर्ती कागदापासून काकांनी केली आहे आणि दुर्वांचा वापर दुर्वा आहेत दुर्वांचा वापर करून काकांनी थर्माकोलला हे डेकोरेशन केलंय आता किती काकांची बघा तुम्ही की काकांनी काय काय आयडिया लावली आहे
त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल की हा जो गणपती आहे गणपती विषयी मला सांगा. थर्माकोलच आहे हा गणपती. हो, थर्माकोल पासून हा काकांनी गणपती केलाय. वजन सुद्धा अगदी हलक आहे आणि त्याची तुम्ही ते बघाल तर असं वाटत सुद्धा नाहीये की हा थर्माकोलचा गणपती आहे. खूप सुंदर सुंदर असं काम त्यांनी केलेलं आहे आणि खरं त्यांचं कौतुक करावं इतकं कमीच आहे की छान छान त्यांनी मखर जे आहे ते बनवलंय. त्याचबरोबर आता आपण अजून खाली जाऊया आणि कोणते कोणते मखर आहे तेही बघूया. तुम्ही आता काकांनी एक वस्तू आपल्याला दाखवली आहे की हा जो तुम्हाला शोपीस दिसतोय तो हा शोपीस स्वतः काकांनी घरी केलेला आहे. तर हा काकू कशाचा आहे? सनबोर्ड पासून बनवलेला आहे. टाकाऊ सनबोर्ड आहे. तर टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू ज्या आहेत त्या काकांनी केल्यात. तर त्यांच्या घरामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळत असेल त्यांनी बरेचसे असे वस्तू आहेत त्या केलेल्या. तिथे तुम्हाला पीस दिसतो तो पण सनबोर्ड पासून त्यांनी पीस जो आहे तो केलेला आहे. काका ही वरती जी गणपती बाप्पाची मूर्ती दिसते ती कशी पासून केली असते? संपूर्ण दगडासारखे. अच्छा, पूर्ण असे शीट असते त्याच्यातून कार्विंग केले. अच्छा, खूप छान केले. ओम केलेला आहे आता थोडस थर्माकोल बंद झाल्यामुळे कठीण आहे थोडं. फार पूर्वी अगोदर केलेलं आहे हे सनबोर्डच आहे. ते खाली बघायला मिळेल ते टाकाऊ गणपती पण गणपतीसाठी पण वापरतात. सत्यनारायणच्या पासून 3,000 असत पर डे. पद्मा कॉलनीमध्ये कधीपासून तुम्ही म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीची आवड कधीपासून निर्माण झाली? तसं मी जे स्कूला पाटला गेलो तेव्हापासूनच सुरुवात केली ते जवळजवळ 1977 पासून. 1977 दादरला वन मय हॉलला वगैरे प्रदर्शन 15 प्रदर्शन भरवलं. काकांनी 15 जे आहे ते प्रदर्शन भरवले आणि खूप मोठं कलात्मक काम नेलं तिथे. तुमचे एक बिझनेस करतात हे फक्त पुठ्याच आहे.
त्याला गवत लावलेलं आहे दुर्वा दुर्वा हे पण ऊसाचा चोथ्यापासून वापर केला हा बघा ऊसाचा चोथा वापर हे आता असं बॅकग्राऊंड आणि नंतर पुढे असे बदक येणार आहे हे आता आपल्याकडे हे जे वाटे येतात ना त्याचा वापर केला आता चमचे पण वापरायचा विचार करतोय आता हे पूर्ण इको फ्रेंडली आहे त्याचे पार्ट बघा त्याच्यातलं पुठ्ठे दाखव त्याचे 3000 आहे हे बघा या आजच्या टाकाऊ पुठ्ठ्यापासून केलं माझ्या समोर पुठ्ठा दिसतोय तर ह्या पुठ्ठ्यापासून हे मखर तयार केलंय किती सुंदर आकर्षक असं कोराचं पीस असलेलं हे मखर बनवलंय भाड्याने असत भाडे 1500 रुपये भाडा असत 1500 रुपये भाडा हे पण भाड्याने देणार आहे हा फुलांचं आहे ते इकडे आतमध्ये हे 2 महिने लागले त्याला 2 महिने लागले वरचे 3 महिने हे 2 महिन्याचं आहे आणि हा 1 महिन्याचा आहे हा पण 1 महिना आहे तिरुपती बालाजी हा पण तिरुपती बालाजी आहे ही साऊथ टाईपची डिझाईन आहे तो पूर्ण इको फ्रेंडली आहे हे भाड्याने देतो 1000 रुपये भाडा असतो इको फ्रेंडली आहे आणि हा गेलेला भाड्याने दिला गेलेला हा भाड्याने दिला गेलेला आहे हे मलेशियाची डिझाईन आहे अगे बाबू आता तुझा असा फोटो काढायला लागेल ना आता हे बारशासाठी तयार केलेलं आहे हे असं उघडलं तर नाव पूर्ण दिसू शकत मध्ये इथे नाव लागलं तर मध्ये नाव आपण बारसे आहे हो हो ते भाड्यान मिळतं 500 रुपये भाडा असत आणि 300 रुपये नावाचं 500 रुपये भाडा आहे आणि 300 रुपये नाव आपण करणार त्याचे असे टोटल 800 रुपये भाडा तुम्हाला त्याचं द्यावं लागेल तर आता विलास काकांसोबत एक कारागीर आहे काय नाव तुमचं विजय मांडवकर आहेत आणि ते सुद्धा काकांसोबत त्या ठिकाणी ह्या व्यवसायामध्ये त्यांची मदत करतात किती वर्षांपासून काकांसोबत अरे वा 15 वर्ष असा अनुभव आहे की दोघे एकत्र येऊन ही जी कला कुसर आहे ते दोघे करत असतात तर दादा काय सांगतील आपल्या मकरांविषयी कशी आवड झाली तुम्हाला पहिल्यापासून थोडी आवड आहे कलाची ड्रॉईंगची मला ती आवड होती माझा भाऊ असल्यामुळे इंटरेस्ट असता घेतल्यामुळे मला ही कला खूप आवडली ताईंनी आणि ह्या ठिकाणी मला बोलवलं तर खरंच खूप काही तुमचे आभार की मला ह्या ठिकाणी तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमच्या मनापासून खरं तर आभार तुम्ही जिथे येऊन आमचं इथे कलेला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आदर मानते धन्यवाद
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काकांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे मखर बनवलेले आहेत, किती प्रकारचे मखर आहेत, त्यांची कितीपासून सुरुवात होते, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर आपण तुम्हाला जर हे जे मखर हवे असतील तर काकांचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या काकांना हे अवेलेबल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही, आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी रुपाली कट्टा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.